भारत। बरोबर आहे, तुमच्या लक्षात राहिलं आणि वा छान। तर मला एक सांगा, आपल्या भारताचा राष्ट्रध्वज कसा आहे? तीन रंगांनी बनलेला आपल्या भारताचा राष्ट्रध्वज आहे, बरोबर आहे? तर हे पहा आपल्या राष्ट्रध्वजाचे चित्र। तर हे चित्र पाहून मला सांगा बरं तुम्ही, यामध्ये किती रंग आहेत? तीन। एकदम बरोबर। तर वरती आहे केशरी, मध्ये आहे पांढरा आणि खाली आहे हिरवा। राहतील ना तुमच्या लक्षामध्ये हे रंग? हो बरोबर। तर आपण आज आपल्या राष्ट्रध्वजाविषयी जी माहिती सांगितली ती तुम्ही लक्षात ठेवायची आणि मी जेव्हा विचारेन तेव्हा ती तुम्हाला सांगता आली पाहिजे, बरोबर? हो। आता हे चित्र कशाचे आहे मला सांगा? हो बरोबर आहे। तर मोर किती सुंदर दिसतो हे तुम्हाला सर्वांना माहित आहे आणि या बरोबर तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर। कोणता आहे? मोर। आपला राष्ट्रीय पक्षी मोर। आणि हे चित्र कशाचे आहे? वाघ। वाघ बरोबर आहे। तर आपला राष्ट्रीय पक्षी जसा मोर आहे तसाच आपला राष्ट्रीय पशु हा कोणता आहे? वाघ आहे। कोणता आहे? वाघ आहे। वाघ कसा दिसतो? ऐकदार। कसा दिसतो? ऐकदार। लक्षात राहील तुमच्या आपला राष्ट्रीय पशु कोणता आहे? वाघ। कोणता? वाघ। हे चित्र पहा बरं, येते तुम्हाला काही लक्षात कशाचे चित्र आहे? काही माहीत तर मी सांगते तुम्हाला। तर हा आपला हिमालय पर्वत आहे। कोणतं नाव आहे त्याच? हिमालय। कोणतं? हिमालय। राईट लक्षात तुमच्या? आता हे चित्र सांगा। नाही लक्षात तुमच्या काहीच? नाही बघा ते सांगा। नाही? बर ठीक आहे मी सांगते। आपल्या भारताची राजधानी आहे की मुलांनो, आपल्या भारताची राजधानी दिल्ली आहे। हे माझा व्हिडिओ पाठ पाहिला त्यावरून एकच लक्षात घ्या, भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, जय जय भारत,